दाखले न देताच पोलीस पाटील करतायत पदाचा दुरुपयोग. पाहूयात तर ही बातमी नेमकी आहे कुठली. शहरामध्ये नागरिकांचं काम होण्यासाठी प्रशासनाने पोलीस पाटील पदाचा पदभार प्रशांत निलावार यांना नियुक्त केला होता. मात्र अनेक नागरिक दाखले आणि अधीनस्थ असलेले काम घेऊन निलावार कॉम्प्लेक्समध्ये जातात, परंतु अनेक नागरिकांना दमदाटी करून उर्मळ भाषेत बोलून नागरिकांना त्रास देण्याचा विडा त्यांनी आपल्या हाती घेतला. दिग्रस शहरातील पोलीस पाटील यांची दादागिरी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. नागरिकांमध्ये असंतोष पसरला आणि अनेक नागरिकांना उर्मट बोलून आपल्या दुकानातून हाकलून देण्यापर्यंत मजल आणि पोलीस पाटलांनी मारली आहे. हीच घटना सत्य आहे किंवा असत्य हे जाणून घेण्यासाठी मी प्रत्यक्षरित्या त्यांना भेट दिली असता मलाही त्यांनी अवराच्य भाषेत वक्तव्य करून अपमानित केलं. मी पोलीस पाटील माझ्या स्वतःसाठी आहे, तुझ्यासाठी नाही असा दम देत दुकानातून हाकलून दिलं. याबाबत तहसीलदार वजीरे यांना मी विचारतो आणि त्यांना तेव्हा सही करतो असं म्हणून दम दिला असं मुजोर प्रशांत निलावार पोलीस पाटील यांच्यावरती फौजदारी कारवाई सहित निलंबित करण्याची मागणी दिग्रज शहरामध्ये होती. तुम्ही माझा अधिकार आहे, मला तुम्हाला देता येते काय किंवा दाखला नाही देता येते एवढं सांगा मला स्टेटमेंट. बाकी काय हो कधी सांगता पण तुम्ही कालपासून यायला लागलो मी. काल तुमच्या समोर विचारलं ना, तहसीलदार साहेब काय सांगितलं मी काय ऐकलं जेवढी तहसीलदार तुम्ही अनेकांना त्रास देता इथं माझ्यावर माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहे पण मी कधी आलो नाही तुमच्याकडे. हे पहिल्यांदाच आलेलं आणि ही माझी व्यक्तीच्या शहानिशा करायसाठी आलो की तुम्ही काम करता किंवा नाही. तुम्ही पोलीस पाटील या पदावर दिग्रस्त शहरात ज्ञान कार्यरत आण. अरे पण मी कोणाला त्रास देत नाही, मी माझं काम चूक करत आहे. मग माझा आता डॉक्युमेंट तुमच्या हातात नाही असताना मला तुम्ही कागदवर सही का नाही करायला लागले. काम था पोलीस पाटील ने नहीं दिया, तीन चार बार जाके बोले हमको ये आदेश नहीं है, बोले हम नहीं दे सकते, तो फिर मैं वापस आ गई. तीन चार बार जाके मैं वापस आ गई. प्रतिनिधि अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.